तत्काल न्यूज़ लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहे तत्काल न्यूज़ लाइव। कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री काय म्हणतात आज आपण पाहूया। महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप धन्यवाद केला आहे, कारण कोरोना काळात लोकांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे। कोरोना काळात येणाऱ्या सण उत्सव लोकांनी पूर्णपणे घरीच साजरे केले आणि कोरोनाचे संक्रमण रोखण्यास सर्वसामान्य जनतेने पूर्णपणे सहयोगही केला। मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेसारखे आपल्याला आज हा संदेश दिला आहे। सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे आणि जबाबदारी आम्ही घेतो असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी एक मोहीम सुरू केली आहे, ती म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी। यावर त्यांचं काय म्हणणं आहे बघूया। पुढच्या महिन्यात म्हणजे हा महिना जो आहे 15 तारखेपासून पुढचा, या काळात मी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम राबवू इच्छितो, त्याच्यात मला आपली सगळ्यांची मदत पाहिजे, सहकार्य पाहिजे। याचं कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जर का स्वीकारली तर एकूणच सगळ्या यंत्रणेवरचा ताणतणाव हा कमी होईल, कारण यंत्रणा ही सुद्धा अथक परिश्रम करते, अहोरात्र मेहनत करते, तर ते अविश्रांत झट्टे आहे। मग त्याचे डॉक्टर्स आले, पोलीस आले, महसूल यंत्रणा आली, आरोग्य कर्मचारी आले, आशा सेविका आल्या, अंगणवाडी सेविका आल्या, सगळ्या आल्या। आपण जो कार्यक्रम करतोय त्याचं नाव आपण असं ठेवतो आहोत की माझे कुटुंब माझी जबाबदारी। प्रत्येकाची जबाबदारी आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी। त्याच्यामध्ये ज्या आपण सूचना दिलेल्या आहेत की बाहेर अनावश्यक असेल तर बाहेर जाऊ नका, आवश्यकतेनुसारच बाहेर जा। बाहेर गेलात तर चार चौघांमध्ये फिरताना हिंडताना तोंडावरती मास्क हा अत्यावश्यक आहे। हात धूत राहणं, एकमेकापासून अंतर ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु साधारणतः 15 सप्टेंबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत हा पहिला टप्पा आपण करतोय। हेतू आपला असा आहे, अवघड आहे पण अशक्य असता कामा नये। सर्व जर का आपण एकत्र आलो तर हा आपला महाराष्ट्र आहे आणि आपला महाराष्ट्र हा या संकटातून आपण नक्कीच सुरक्षितपणाने बाहेर काढू शकू, सुरक्षित ठेवू शकू, हा मला आत्मविश्वास आहे। त्याच्यामुळे मी जे बोलतोय ते कठीण जरी वाटत असलं तरी अशक्य नाही ही माझी धारणा आहे। या 15 सप्टेंबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातलं एकही घर असं राहू द्यायचं नाही की जिथे आपल्यापैकी कोणी, म्हणजे त्याच्यात आरोग्य सेवक आले, महसूल यंत्रणा आली, नगरपालिका, महापालिका, ज्या काही सगळ्या आपल्या यंत्रणा आहेत त्यातील सगळी माणसं, त्याच्यात आपण जी गाव पातळीवरती टीम करतो आहोत, त्यांनी प्रत्येक घरात जाऊन निदान 15 दिवसातून एकदा जाऊन, महिन्यातनं दोनदा जाऊन घरात जाऊन घराघरात जाऊन चौकशी करणं, तपासणी नाही, तपासणी ही डॉक्टर करणार, चौकशी करणं। मुंबईमध्ये जो कार्यक्रम आपण करतो आहोत चेस द व्हायरस, म्हणजे व्हायरस पोचायच्या आधी ज्यांच्यावरती हा व्हायरस घातक दुष्परिणाम करू शकतो अशी जे काही आपले नागरिक माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांना वेळेत बाजूला घेणे, सावध करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यावरती इलाज करणे। हा मुंबईमध्ये आपण कार्यक्रम करतो, काही शहरांमध्ये करतो, पण तो आपल्याला आता राज्यभर करायचा आहे। सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं की ग्रामीण भागात हा व्हायरस पसरणार नाही, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की शहरांबरोबरच तो ग्रामीण भागात सुद्धा पसरतो आहे। शहरांमध्ये सुद्धा सुरुवातीला असं वाटलं होतं की केवळ झोपडपट्ट्यांमध्येच हा व्हायरस जाईल, आता झोपडपट्ट्यांपेक्षा ज्या निवासी इमारती आहेत त्यांच्यामध्ये हा व्हायरस पसरतो आहे आणि कुटुंबाच्या कुटुंब ही करोनाग्रस्त होत आहेत। गणपती उत्सव तसा उत्सवात उत्साहात साजरा तसा झाला नाही, परंतु काही ठिकाणी मला अशाही बातम्या आल्या आणि या सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की घरगुती एकमेकाचे नातेवाईक जरी जमले तरी सुद्धा ते कुटुंबाच्या कुटुंब म्हणजे 25-25, 30-30 लोक हे करोनाग्रस्त झाले। का झाले तर थोडी शिथिलता, आता सुद्धा आपल्याकडे ही उपस्थिती बघितल्यानंतर एकमेकापासून अंतर ठेवून बसलेलो आहोत आपण सगळेजण, कोरोनाची चाचणी करून आतमध्ये आलेलो आहोत, आपल्यापैकी काही जण आज सुद्धा करोनाग्रस्त आहेत। काही ठिकाणी बाजूच्या राज्यांमध्ये कॅबिनेट मंत्री ह्याच्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। आपल्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना झाला, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना झालं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा व्हायरस कोणालाही सोडत नाही, तो ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही होतो आणि आपल्या मुंबईतल्या साऱ्या झोपडपट्टीतल्या नागरिकाला सुद्धा होतो। आणि म्हणून ही जनजागृतीची मोहीम ही आपल्याला राज्यभर करायची आहे। त्याच्यामध्ये पहिला फेरीचा कालावधी साधारणतः आपण 22 दिवसाचा तर दुसरा 12 दिवसाचा असेल। पहिला 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर,
मग त्याच्यानंतर 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर हा एक कालावधी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुटुंबाच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, त्यांना इतर कोणते आजार आहेत का, हाय रिस्क गटातील आहेत का, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आणखीन कुठले आजार आहेत का, म्हणजे हृदयविकार आहे, मधुमेह आहे का, किडनीचा आजार आहे का, लठ्ठपणा यासारखे आजार असणारे व्यक्ती या शोधण्यात येतील. व या अनुषंगाने इतर आरोग्यविषयी विषयक माहितीसुद्धा त्यांना आपण विचारून आवश्यकतेनुसार त्यांना आपण इलाज करणार आहोत. ही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबवली जाऊन गाव, वाडा, पाडा येथील प्रत्येक नागरिकाची तपासणी होईल. तपासणी म्हणजे मी चौकशी म्हणतोय, जर आवश्यक असेल तर मग तपासणी करून पुढे मी म्हणतो तसं ते इलाज होईल. महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करतील. 2 कर्मचाऱ्यांचे अथवा स्वयंसेवकाचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात किमान 50 घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा आणि 2 स्थानिक स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करायचे. मला लोकांचा सहभाग पाहिजे, त्याच्यामुळे अगदी आपल्या नगरसेवक ते साध्या साध्या लोकप्रतिनिधींवरती मला ही जबाबदारी टाकायची. विशेष म्हणजे ही लोकांची मोहीम असणार आहे. यात पुन्हा एकदा सांगतो, सरपंच, नगरसेवक यांच्यावरही जबाबदारी असेल. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत चालवली जाईल. आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्तींसाठी या काही गोष्टी आपल्याला वाटतील की ह्या कशासाठी आपण करतोय, पण जनजागृतीसाठी त्या आवश्यक आहेत, म्हणून मला असं वाटतं त्या महत्त्वाच्या आहेत. या व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबवण्यात येईल. जिल्हा स्तरावर नागरी आणि ग्रामीण असे 2 विभाग असतील. प्रत्येक विभागात पहिल्या 3 संस्था निवडण्यात येऊन त्यांना गुणांच्या आधारे बक्षीस दिले जाईल. विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांना देखील बक्षिसे देण्यात येतील. गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांनी देखील या मोहिमेत शासनाला मदत करावी असं आवाहन मी साऱ्यांना करतो आहे.